नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे। आज आपण मेजरमेंट शीट आपण एस्टिमेट करत असताना मेजरमेंट शीट प्रथम तयार केली जाते। मेजरमेंट शीटमध्ये आपण टेकिंग आउट क्वांटिटी काढण्यासाठी आपण या मेजरमेंट शीटचा वापर करतो आहे। मेजरमेंट शीटचे फॉर्मॅट अशा प्रकारे आहे, पहिला सिरियल नंबर, दुसरा कॉलम आहे डिस्क्रिप्शन, तिसरा नंबर, चौथा लेंथ, विड्थ, हाइट और डेप्थ, क्वांटिटी, टोटल क्वांटिटी विथ युनिट। तर अशा प्रकारे हे मेजरमेंट शीटचा नमुना आहे मित्रांनो। यामध्ये आपण जे काही एस्टिमेट करणार आहोत, डिटेल एस्टिमेट, तर त्या ड्रॉइंगवरून जे काही आपण मेजरमेंट्स घेणार आहोत ते या शीटमध्ये प्रथम काय केलं जातं, एंट्री केली जाते आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करून प्रत्येक ॲटमची क्वांटिटी त्या त्या युनिटमध्ये काढली जाते। इथं लेंथ आपण मीटरमध्ये घेतो आहे म्हणून इथं मीटर आहे, विड्थ मीटर, हाईट ऑर डेप्थ मीटर, क्वांटिटी क्युबिक मीटर किंवा स्क्वेअर मीटर। जर तीन डायमेन्शन असतील तर क्वांटिटी क्युबिक मीटरमध्ये येतील, दोन डायमेन्शन असतील तर स्क्वेअर मीटरमध्ये येईल टोटल क्वांटिटी त्याच पद्धतीनं। आता या ठिकाणी एक एस्क्वेशन आपण एक सॅम्पल एक करून बघूया। तर एस्क्वेशन आपल्याला कॉलम फुटिंगचं करायचं आहे। तर समजा कॉलमचे खड्डे आपल्याला चार आहेत आणि एका खड्ड्याची विड्थ 1.2 मीटर आहे आणि त्याची रुंदीसुद्धा 1.2 आहे आणि खोली आपल्याला 1.5 मीटर करायची असेल, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी नंबरच्या कॉलममध्ये चार एंट्री करा, लेंथच्या कॉलममध्ये 1.2 एंट्री करा, विड्थच्या कॉलममध्ये 1.2, हाईट डेप्थच्या कॉलममध्ये 1.5। आता आपण ह्या चारींचा गुणाकार केला तर ह्या चारी खड्ड्याची क्वांटिटी म्हणजे टोटल क्वांटिटी इथूमध्ये येऊ शकते। तर या ठिकाणी मी काय केलं मित्रांनो, हा जो तुम्हाला दिसतोय फॉर्मॅट हा एक्सेल फॉर्मॅट आहे, यामध्ये तुम्हाला गुणाकार करावा लागणार नाही कारण क्वांटिटीला काढण्यासाठी आपण या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे। तर तो फॉर्म्युला कसा द्यायचा आहे मित्रांनो, तर फॉर्म्युला कसा द्यायचा आहे मी तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी आपण क्वांटिटी काढणार आहोत आणि नंबर्स लेंथ विड्थ आणि हाय डेप्थ त्याचा गुणाकार करणार आहोत। तर यासाठी पहिल्यांदा आपण बरोबर चिन्ह या ठिकाणी दाबून फंक्शनमध्ये आपण प्रॉडक्ट हे घेऊन आणि प्रॉडक्टमध्ये आपल्याला ह्या चार सेल सिलेक्ट करायच्या आहेत जिथं आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला मल्टिप्लाय करायच्या आहेत ते सिलेक्शन करायचं आहे। म्हणजे इथं चार 1.2 1.2 1.5 येऊ शकतं। ओके केला तर या ठिकाणी काय झालेलं आहे, 8.64 ह्याची क्वांटिटी, म्हणजे 4 × 1.2 × 1.2 × 1.5 केला तर 8 पॉईंट तुम्हाला फरक काही करावं लागेल। समजा तुमचा आता समजा आणखीन एखादे दुसरे कॉलम्स असतील दुसऱ्या साईडचे, समजा ते एक चार पाच कॉलम आहे, तर या ठिकाणी नंबरच्या कॉलममध्ये 5 करा। समजा त्यांची लांबी रुंदी वेगळी आहे, 1.5 असेल, समजा एकाची 1.8 असेल आणि डेप्थ समजा डेप्थ पण 1.8 असेल, तर तुम्हाला या ठिकाणी आता फॉर्म्युला हाच फक्त तुम्ही ड्रॅग केला तर त्यासाठी तुम्हाला परत कॅल्क्युलेशन करायची गरज नाही। आणि टोटल क्वांटिटीला आपण फॉर्म्युला दिलेला आहे की या ठिकाणी ह्या दोन्ही कॉलमची बेरीज या ठिकाणी सम केलेली। तर अशा प्रकारे मित्रांनो मेजरमेंट शीट आपण एक्सेलमध्ये अगदी कमी वेळामध्ये आपण कुठलंही कॅल्क्युलेशन आपण करू शकतो। तसंच बीम असेल, फुटिंग असेल, लॅटराइट मशनरी असेल, त्याचे डायमेन्शन आपण अशा या रेडीमेड कॉलम्स तयार करून ह्याच्यामध्ये आपण दाखवू शकतो।